बोलले बरं. जे कमी मतदानाची टक्केवारी होते असं लोक म्हणत आहेत की त्याचा फटका तुम्हाला बसणार आहे, आणि दुसरं जी दोन दिवसानंतर जी जाहीर होते आकडेवारी, याच्यात काय शोल आहे अशा पद्धतीचा सवाल केला जातो. प्रत्येक निवडणुकीमध्ये पहिल्या दिवशी प्रोव्हिजनल आकडेवारी येते आणि त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी पूर्ण आकडेवारी येते. याचं कारण आपण बघू शकतो, ऊन खूप असल्यामुळे अनेक बूथवर रात्री 9 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत मतदान होतं आणि त्यांना 7 वाजता आकडेवारी जाहीर करावी लागते आणि त्यानंतर मग कालांतराने ती सगळी आकडेवारी अपडेट होते. मला असं वाटतं की आता याच्यावर आक्षेप घेणं, EVMवर आक्षेप घेतला, सुप्रीम कोर्टाने तो फेटाळून लावला, आता हरल्यानंतर काय बोलायचं याची तयारी चाललेली आहे आणि म्हणून हा आक्षेप घेतला जातो. बारामतीमध्ये कमी मत होते.